श्री गुरुचरित्र अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः। नाम धारक मणे सिद्धासे गोकर्ण महिमा अम्हासे निरोपिजे स्वामी कृपेसी पूर्वी कवना साक्ष झाले समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मज ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होतसे ज्ञान ज्योती कृपा सिंधु गुरुराया सिद्धमणे नाम धारकासी गोकर्ण महिमा मजपुससी सांगे न तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसा पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी मित्र सह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्वधर्मरत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुतिनिपुण बलाढ्य शूर महाभिज्ञ नित्योद्योगी दयानिधि असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेशला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी वर्षता झाला शरकोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडला दैत्य तया वेळी होता दयाचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी पाषाण हाणी कपाळी बंधू शोके करोनिया प्राण त्यजिता निशाचर बंधूसी म्हणतसे येर जरी तू होसी माझा सहोदर सूड घेई माझा तू ऐसे बोलोनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया पाशी नर रूप धरिले तया वेळी रूप धरोनी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे अति नम्रत्वे बोलोनिया सेवा करी नाना परी तया राजाची अति कुसरी ऐसे कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकूनी दुष्ट जीवाते वधोनी राजा आला परतोनी आपुल्या नगरा परियेसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादिका परियेसा ते दिवशी राजा स्वयंपाक करवी तसे अति विवेक कापट्ये होता तो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागिल भाणवसी सर्व आणूनी त्वा द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणूनी देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तया वेळी ठाय घालिता ऋषीश्वरासी पहिलेच वाढिले नरमांसासी पाहता कोप आला वसिष्ठासी दिदला शाप तये वेळी वसिष्ठ म्हणे रायासी नरमांस वाढिले आम्हासी त्वरित ब्रह्म राक्षस होसी म्हणोनी शाप दिदला शाप देता तये काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळी वाया मजका शापिले नेणे मांस पाक कोणी केला माझा निरूप नाही झाला वृथा अमुते शाप दिधला आपण शापीन म्हणतसे उदक घेऊनी अंजुळी
शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते, पतिसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी होते उदक जाण, टाकी आपुले चरणावरी, शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्म राक्षस झाला तो राव, राजपत्नी येवोनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज, करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे बारा क्रमोनी, पुनरपि राजा होशील, उशाप देवनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्म राक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, भक्षी तसे अनेक जंत, पशु मनुष्य आदि करूनी, ऐसे क्रमिता तयेवनी, मार्गस्थ दंपत्ये दोनी, ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी घरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रस्त्री समागमे, अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरा ते सोडी पितया, न भक्षिका माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती, मज भक्षी गा म्हणे सुमती, वल्लभाते सोडोनिया, पतिवीण राहता नारी, जन्म वृथाची दगडा परी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचे, पतिलावण्य पूर्व वयेसी, वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझ पुण्य, कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी, मज पुत्र होतील जरी, नाम वाढविन तुझे मी, ऐसे नाना परी देखा, विप्रस्त्री करी महादुखा, बोलन मानोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले, पतिते भक्षिले देखोनी, शापवदली ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐककानी, शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी, द्वादश वर्षे क्रमोनी, परीरमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, अनाथा भक्षिले दुष्ट भावे, तुरात्म्या तू राक्षसा, शाप देऊनी तया वेळी, पतीचा अस्थि मिळवनी सकळी, काष्ठे घालुनिया प्रबळी, अग्नि प्रवेश केला तिने, ऐसे असता राव देखा, क्रमी बारा वर्षे निका, पुनरपि राजा होऊनी ऐका, आला आपुले नगरासी, विप्रस्त्रियेचे शापवचन, स्त्रियेसी सांगितली खूण, म्हणे संग करिता तत्क्षण, मृत्यू असे आपणासी, ऐकोनी पतीचे वचन, दमयंती दुःख करी आपण, मन करुनी निर्वाण, त्यजा वया प्राण पहातसे, दमयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी, वनी कष्टला बारा वर्षी, आपुले कर्म न चुकेची, ऐकोनी सतीचे वचन, शोके ताटला अतिगहन, अश्रू आले नेत्रातुन, काय करू म्हणतसे, मंत्री वृद्ध पुरोहितांसे, बोलाविले परियेसी, ब्रह्म हत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी, मंत्री वृद्ध पुरोहित,
तयासी म्हणती ऐकमात तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनीत भाल तुम्ही करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्था साचार सर्व तीर्थे परिकर विधिपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञादिक कर्म अन्नदान ब्राह्मणादिका देतसे ऐसी नाना तीर्थे करीत परिब्रह्म हत्या सवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होवोनिया नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंता करी मानसी वृक्ष छाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषि अवचित तया स्थानासी पातला राजा देखोनी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेसी भक्ति भावे करोनिया आश्वासुनी तये वेणी गौतम पुसे करुणा वहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे ऐकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळिक यज्ञादि कर्मे धर्मादिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सवेची येत अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वथा आजचेनी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणोनी चरणी लागला ऐकोनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भयसांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासे सांगे न तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्या पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जीवी अग्नि चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाशा वीण गति नभे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपेंद्र विरिंची देखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्य सिद्धि होय त्याप्रति भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्य क्षेत्र ऐसे जेथे ब्रह्मा विष्णु देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णु निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येति पुण्यक्षेत्री वास करीति ब्रह्मा विष्णु इंद्रा सहिति
विश्वे देव मरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीति करी भक्ति पूर्वक बैसले असती तये स्थानी अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वासकरित संतोषे राहिले असती वरुणा सहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीति करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायु भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करिती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्वसुरसी पूजा करीति सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि विश्वामित्र महातापसी भारद्वाज जैमिनी जाबाल ऋषि पूजा करिती सदा ते थे कृतयुगी ब्रह्म ऋषि आचार करिती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रि ऋषि दक्षादि ब्रह्मा ऋषि परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी सन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थि मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करिती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाति निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादि नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाति पूजेसी तया स्थानी नाना श्रृंगार करूनी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशि विमानी वहनी येति वळंघोनिया स्तोत्रे गायन करिति देखा नमिति नृत्य करिति अनेका पूजे कारण येति सकळिका महाबळेश्वर लिंगासे जे जे इच्छिति मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादि सनत्कुमार प्रियव्रतादि राजकुमार अग्निदेव दानवादी येर वरलाधले सर्वतया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करिती त्रिकाळी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शने रावणादि राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी वरलाधले ये स्थळी विभीषण पूजी तसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंगस्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वरलाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णु आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादि दुर्गा देवी शक्ति वृंदी लिंग स्थापिले आपुले नामी तया गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे कहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारोन
असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपीत कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्तपाताळ खोलावोन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदु होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादि पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादि महापापे परदारादि षटपापे दुश्शील दुराचारी पापे जाति गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधति अंति होय तयासी गति गोकर्ण लिंग दर्शने तये स्थानी पुण्य दिवसी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाना रुद्र अंशी रायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा आदित्य सोम बुधवारी अमावास्या पर्वा भीतरी स्नान करुणी समुद्र तिरी दान धर्म करावा शिव पूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यतिपातादि पर्वणीसी सूर्य संक्रांतिचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता नीणती मूढ बधिर जाणा उपोषणादि जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लाधती लोक अवधारा स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषि गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा उसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल विस्तारोनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणोनी लागला चरणासी अतिभक्ती करोनिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान्न काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षच्छाये ते दुरोनी देखिले चांडाळीते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले अघोरी पूय शोणीत दुर्गंधी कुक्षिरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिबिव्हळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठकता शौच व्याधी असे बहुता
सर्वांग शूळ महादुखी, विधवा आपण केशवपनी, दिसे जैशी कुपूयपणी, क्षण क्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे। ऐसी अवस्था चांडाळीशी, आली वृक्ष छायेसी, देह टाकिला धरणीसी, त्यजू पाहे प्राण आपुला। प्राण त्यजिता तये वेळी, विमान उतरे तात्काळी, शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खट्वांग धरूनिया। टंकायुध चंद्रभाळी, दिव्य कांति चंद्रासारखी केवळी, किरीट कुंडले मिरविली, चतुर्वर्ग येणे परी, विमानी सूर्या सारिखे तेज, अति विचित्र दिसे विराज, आले चांडाळीये काज, अपूर्व वर्तले तये वेळी। आम्ही पूशिले शिवदूतासी, आले ती कवण्या कार्यासी, दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळीते। ऐकोनी दूतांचे वचन, विस्मित झाले आमुचे मन, पुनरपि केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एक चित्ते। ऐशिया चांडाळी पापिणीसी, कैसी योग्य विमानेसी, नेवनिया श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य, या जन्मदारभ्य इसी, पापे पाप संग्रहासी, ऐशी पापिणी दुर्वृत्त इसी, केवी न्याल कैलासा। नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेणे, इसी कैसे न्याल तुम्ही। पशुमांस आहार इसी, सदा करी जीव हिंसी, ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी, केवी नेता स्वर्ग भुवना। अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही। शिवरात्री उपोषण, नाही केले पुण्यदान, यज्ञ यागादिक साधन, नाही केले इणे कधी। न करी स्नान पर्वकाळी, नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादि सकळी, केले नाही इणे कधी। सर्वांगी पूय शोणित, दुर्गंधी असे बहुत, ऐसी चांडाळी दुर्वृत्त, कैसी विमानी बैसवाल। अर्चन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुणा, कृमी निगती मुखातून, पूर्वार्जित काय केले। ऐशी पापिणी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नभे चराचरी, तुम्ही केवी न्याल इसी। गौतम म्हणे रायासे, ऐसे पुशिले दूतांसे, त्यांनी सांगितला आम्हासी, अत्यंत तये चांडाळीचा। म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हा सविस्तर, असे आश्चर्य परियेसा। पूर्वी इचे जन्मस्थान, ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख, अतिसुंदर रूप ईसी, उपवर जाहली पितृगृहासी, न मिळे वरतीयेसी, चिंता करिती माता पिता, न मिळे वर सुंदर तिसी, उन्मत्त जाहली दहा वरुषी, मिळवूनी एक द्विजासी, ऋयोक्तेसी लग्न केले। विवाह झालिया वरी, होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी, होती नारी परियेसा। वर्तता असे पुढे देख, तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्काळिक, विधी लेखे करूनिया। ऐकोनी तिचे माता पिता, कन्या आपुले घरा आणिती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता, खेद करीते नाना परी। अतिसुंदर पूर्ववयासी,
मदे व्याप्त प्रतिदिवसी चंचल होय मानसी पर पुरुषाते देखोनिया गुप्त रूपे क्वचित काली जार कर्म करीते पाळी प्रकट जाहले तात्काळी गौप्य नोहे पातक आपण विधवा असे नारी पूर्व वयासे अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिचिया पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी माता पिता बंधुजन तीते त्यजती निर्भत्सोन आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियेसा शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप अहर्निशी रमो लागली नगरात तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया क्षुद्राची या घरी वर्ततसे ते नारी ऐसी पापिणी दुराचारी कुळ वैरीण बेचाळीस श्लोक श्रिय कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात् टीका स्त्रिया नासति कामवेगे ब्राह्मण नासति हीन सेवे राज्य जाय द्विजक्षोभे यति विषय सेवने शुद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी शुद्र गृही असता नित्य मांसाहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी होऊनी तया शुद्र महिषी होती पापीणी दुराचारी ऐसे वर्तता एके दिवशी उन्मत्त होवोनी परियेसी छेदिले वासरु आहारासी मेष म्हणोनी पापिणी ने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिरठे विले सिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरूपाहे जाऊनी धेनु दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहा तसे शिरास स्पष्ट दिसे वासराचे अनुतप्त होवोनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐसी पापे घडली म्हणोनी चिंती दुरात्मिणी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पतिकोपेल म्हणोनिया परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वस्स नेले ऐका भक्षिले म्हणोनी रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितिक दिवसावरी नांदत होती शुद्रा घरी पंचत्व पावली देनारी नेली दूती यमपुरा घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुखित पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपजताची जाहली आंधळी विद्रुपवर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा बाळपणी तियेसी विघडा पोषिता ती येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजती तियेसी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी
क्षुधेने पीड़ित सर्वकाळी आपण अंधकुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिसे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनासी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदरतिसी दुखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी दुर्गंधीयेत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशो देशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा देशो देशीचे राजे देखा हस्ती रथादी सहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती हासती गायन करिती धावती नृत्य करित येती शिवस्मरणे गर्जना करिती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजना समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असति बहुत तया सवे जात असे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणावचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर ओढ़ोनी मागत महाजन लोकासी पूर्वीची पापी आपण पीड़ित असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणोनी मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळिक हो पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षातिसी येरी विव्हळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा पूजेसी जाती सकळ जन त्या ते मागे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैसे हाती होती बिल्व मंजरी घालिती ती तिये चाकरी अघ्राणोनी पाहे येरी भक्षण वस्तु नवे म्हणे ओपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घालिती भिक्षातिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिशी प्रयत्न न करिता परियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवा कुडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथुनी उठली दुसरे दिवशी भिक्षा मागा वया कारणे पहिलीच कुष्ठ रोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुनी तिसी दुःख होय आसमासी पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षच्छाये समीपत त्यजू पाहे प्राणत्वरित म्हणोनी आलो धावोनी पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतिथी काजी
बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्रि जागरण तया पुण्य करूनी इचे पाप गेले शतजन्मींचे हे प्रीति पात्र ईश्वराचे म्हणोनी पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तिये वरी शिंपूनिया अमृत दिव्य देह पाहुनी त्वरित गेली ऐका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशयन धरी गा चित्ती म्हणोनी निरोपी रायासी परिसोन गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषोन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्यवान स्थान म्हणोनी राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणोनी सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।